महायुतीत लोकसभेच्या अनेक जागांवर उमेदवारीवरून पेच निर्माण झालाय. जागा एका मित्रपक्षाची आणि प्रबळ दावेदार दुसऱ्या घटक पक्षाचा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून आता इच्छुकालाच मित्रपक्षात पाठवून जागा लढवण्याचा पर्याय पुढे येतोय. लोकसभा निवडणुकीकरता महायुतीत उमेदवारांची अदलाबदल होणार. एका मित्र पक्षाचा इच्छुक उमेदवार दुसऱ्या घटक पक्षाकडून लढणार. शिरूर मधून आढळराव एनसीपी कडून लढण्याची चिन्ह. महायुतीत लोकसभेच्या अनेक जागांवर उमेदवारीवरून पेच निर्माण झालाय. जागा एका मित्रपक्षाची आणि प्रबळ दावेदार दुसऱ्या घटक पक्षाचा अशी परिस्थिती निर्माण झाली. यावर उपाय म्हणून आता इच्छुकालाच मित्रपक्षात पाठवून जागा लढवण्याचा पर्याय पुढे आलाय. प्रामुख्यानं शिरूर लोकसभा मतदारसंघात हा प्रयोग होण्याची चिन्ह आहे. शिरूर राष्ट्रवादीची जागा आहे, तर शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव हे प्रबळ दावेदार आहे. राष्ट्रवादी जागेवर अडून बसल्यानं आता आढळरावांना राष्ट्रवादीत नेऊन उमेदवारी देण्याची चर्चा सुरू झाली. आढळराव याला तयार नसले तरी वर्षावर मुख्यमंत्र्यांसोबत या संदर्भात बुधवारी रात्री चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री सांगतील तोच उमेदवार असं आढळरावांनी सांगितलंय. दोन्ही गटांपैकी कोणाला तरी एकाला ही जागा वाटपात जागा जाईल, त्याच्यानंतर निर्णय ठरेल काय ते. परंतु ह्या निर्णयाला अनुसरून आमच्या बाबतीत जर असं झालं तर आम्ही लढायला तयार आहोत. त्यांना जागा गेली आणि तसा काही विषय आला तर मुख्यमंत्री सांगेल तो निर्णय आम्हाला मान्य राहील. दुसरीकडे उदय सामंत यांनीही महायुतीचे उमेदवार शिंदे फडणवीस आणि अजित पवार ठरवतील असं म्हटलंय. शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, याच्यामध्ये जागांचं जे विभाजन आहे किंवा जागांचा चर्चा ज्या आहेत हे तीन नेते मिळून करतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा. महायुतीत अनेक जागांवर वाद आहे. शिवसेनेच्या बऱ्याच जागांवर भाजपचा डोळा आहे. ठाकरे गटानं याच बाबींकडे लक्ष वेधलंय. महायुतीच्या लोकसभेच्या 45 काय 85 जागाही निवडून येतील असा टोला ठाकरे गटानं लगावलाय. मला तर वाटतं यांचे 40 आणि त्यांचे 45 मिळून 85 जागा महाराष्ट्रात येतात की काय 48 पैकी. अशा प्रकारची स्थिती भारतीय जनता पार्टीची वाटते मला, कारण रोज आकड्यासाठी चढावड आहे. कोणी म्हणतं 47, कोणी म्हणतं 46, कोणी म्हणतं 40, कोणी म्हणतं 45. सगळे मिळून जर पंतप्रधानाचे 40 आणि महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचे 45 मिळून 85 जागा होऊ शकतात. 2019 लोकसभा निवडणुकीत पालघरमध्ये असा प्रयोग करण्यात आला होता. दुसऱ्या पक्षात उमेदवाराला घेऊन निवडणुकीत उभं करण्याच्या या प्रयोगाचे जनक फडणवीस मानले जातात. आता यावेळीही हा प्रयोग किती मतदारसंघात होणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. ज्योत्स्ना गंगणेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.